नमस्कार, एक स्वादिष्ट अनुभव मध्ये मी रूपाली तुमचं मनापासून स्वागत करते। आपण गौरी पूजन आणि गौरीचा ओसा असे व्हिडिओ पाहिले, त्याची लिंक मी दिलेली आहे। आणि हा गौरीचा ओसा घेत असताना सुपामध्ये दोरे घेतले जातात, 16 प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात आणि बाकीही इतर साहित्य घेतलं जातं। आणि हा ओसा झाल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्यात आणि जे साहित्य घेतले ते घेऊन दोऱ्यांना गाठी मारल्या जातात। आणि ह्या दोऱ्यांच्या गाठी दसरा आणि दिवाळी या कालावधीमध्ये सोडल्या जातात। तर या दोऱ्यांच्या गाठी कशा प्रकारे सोडल्या जातात, त्यांची पूजा कशा प्रकारे केली जाते, त्यासाठी एक खास नैवेद्य केला जातो। ते करत असताना तांदळाच्या पिठाचे दिवे करतात, तांदळाची खीर करतात, 16 प्रकारच्या भाज्या केल्या जातात। आणि हा नैवेद्य बरत असताना त्यावर वरण भात मात्र ठेवला जात नाही। आता तांदळाची खीर मी एका व्हिडिओ मध्ये दाखवली आहे आणि त्याची लिंक देखील मी दिलेली आहे। आता हा नैवेद्य करत असताना आपण ज्या भाज्या करतो त्यामध्ये कांदा, आलं, लसूण वापरलं जात नाही। तर हा व्हिडिओ बनवत असताना मी भाज्या करताना व्हिडिओ बनवणार नाही, कारण खूप व्हिडिओ मोठा होत जाईल। म्हणून आज फक्त तांदळाच्या पिठाचे दिवे कसे करायचे आणि ह्या दोऱ्यांची पूजा कशी करायची, त्याचा नैवेद्य कसा दाखवायचा, हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी अशा भाज्या करणार आहे। हा भोपळा घेतलाय, ही वेगळी करणार, कारल्याची भाजी मी वेगळी करणार, भेंडीची भाजी वेगळी करणार आणि ह्या सगळ्या मी मिक्स भाज्या घेतल्यात। आणि ही जी भाजी आहे ती सगळी कडधान्य घेतली आहेत मिक्स करून, आणि त्याच्यामध्ये मी थोडासा बटाटा आणि सुरण घेतल्यात। म्हणजे सगळ्या भाज्या 16 प्रकारच्या होतील अशा मी करणार आहे। हे तांदूळ घेतलेत खिरीसाठी ग्राइंड करून, आणि दिवे करण्यासाठी मी हे पीठ घेतलंय तांदळाचं। हे पीठ जे आपण उकडीचे मोदक करतो त्याच्यासाठी जे पीठ वापरतो तेच हे पीठ आहे। मी जे तांदळाचे दिवे करणार आहे त्यासाठी मी पाणी उकळून घेतलंय। मी मीठ घालते, थोडस तूप घालते। जसं आपण मोदका म्हणजे उकडीचे जसे मोदक करतो तसंच हे पण करायचंय, सेम एकदम थोडं थोडं घालते। पिठा एवढंच मी पाणी घेतलंय। हे पीठ जवळजवळ अर्धा किलो पेक्षा जास्त आहे, कारण तेवढे दिवे मला लागणार आहेत। वाटलंच तर आपल्याला नंतर गरम पाणी घालता येतं त्याच्यात, पण आधी जास्त पाणी घालायचं नाही। मी हे चांगलं मिक्स करून एक 5 मिनिटं याला वाफ देणार आहे। आणि 5 मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळ तसंच ठेवणार आहे स्टीम, आणि मग नंतर मी पीठ मळून देणार आहे। याचे सुद्धा दिवे खूप छान होतात एकदम। खिरी सोबत खूप छान लागतात तांदळाचे दिवे, हे तांदळाच्या पिठाचे। मी झाकण ठेवते, एक 5 मिनिटांनी मी गॅस बंद करणार आहे। मी पिठाचे दिवे करण्यासाठी जे पीठ केनवून घेतलं होतं ते काढून घेतलंय परातीत। थोडस थंड झालंय म्हणजे कोमट आहे, आणि ते मी आता मळून घेते। मळताना जर मला वाटलं तर मी थोडस कोमट पाण्याचा हात लावणार आहे। मी पाणी कोमट करून घेतलंय। हे पीठ मी मळून घेते आणि मळताना थोडासा तेलाचा हात लावायचा। अगदी आपण उकडीचे मोदक करतो तेव्हा जसं पीठ भिजवतो मळतो सेम तसंच करायचंय। मी असं थोडं थोडं करून पीठ मळून घेते।
पाणी जर लागलं तर मात्र कोमटच पाणी वापरा, थंड एकदम पाणी घेऊ नका। या पद्धतीने मी हे पीठ सगळं मळून घेते। पीठ आपलं असं मळून झालंय, बघा चांगलं मळून घ्यायचं पीठ। आपण मोदकाचं मळतो तसंच। आणि आता मी याचे दिवे करणार आहे। आपण जो गौरीचा ओसा घेतला तेव्हा दोरे घेतले होते आणि त्या दोऱ्यांना अशा प्रकारच्या गाठी मारल्या होत्या। ज्या 16 प्रकारच्या सूपामध्ये भाज्या असतात तशा गाठी मारल्या होत्या। यातलं बरंचसं साहित्य गळून पडलंय, जे सुकल्यामुळे ते गळून जातं आणि हे ठेवताना सुद्धा अगदी मोकळ्या जागी ठेवावं लागतं, म्हणजे जेणेकरून त्याला हवा लागेल। आणि हे आज मी सोडणार आहे या गाठी। माझ्याकडे 2 दोरे आहेत, माझ्या एक माझ्या काकींचा आहे आणि एक माझा आहे आणि एक माझ्या मुलाचं घेतो, त्याला आपण पवतो असं म्हणतो। त्याला 9 गाठी असतात आणि ह्या गाठी मारताना सुद्धा अशा पद्धतीने मारतात की त्या जेणेकरून पटकन सुटल्या जातील। हे बघा अशा प्रकारच्या गाठी असतात की असं आपण केलं की त्या पटकन सुटल्या जातात, नाहीतर सुकल्यामुळे त्या गाठी नाहीतर सुटत नाहीत। आणि अशा पद्धतीने मी या दोऱ्यांच्या आणि त्या पवत्याच्या गाठी सोडून घेणार आहे। आता मी आता पिठाचे दिवे करते। आधी मी छोटा दिवा कसा करतो ते दाखवते। थोडासा तेलाचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने दिवा करायचा। पटकन होतात, फार वेळ लागत नाही। हे बघा असा दिवे, असे दिवे मी करून घेणार आहे छोटे छोटे। आणि जे मी वाती लावणार आहे, मी तुपात वाती भिजवून घेतल्या आणि त्याच्यासाठी 16 जसे 16 भाज्या घेतल्या तशा या प्रकारे 16 चिमट्या घ्यायच्या आणि एक मोठा दिवा करायचा आणि त्याच्यामध्ये वाती लावायच्या असतात तुपात भिजवून। तर मी अशा 16 चिमट्या घेते पिठाच्या। असे हे 16 चिमट्या घेतल्यात मी आणि असा असा मोठा दिवा करणार आहे वाती लावण्यासाठी। असे मी हे 16 चिमटीचे 2 करणार आहे। माझ्याकडे 2 दोरे आहेत म्हणून आपल्याकडे जेवढे दोरे असतील तेवढे दिवे करावे लागतात। आधी दोन्ही बाजूनी थोडा थोडा करून घ्यायचा आणि मग परत शेप द्यायचा। खालचा बेस मी थोडासा जाड ठेवते, वरती या वरच्या भागामध्ये मी वाती लावणार आहे। वाती सुद्धा घेताना 16 जोडच घेतात। आपला दिवा तयार झालाय।
हा दोऱ्यासाठी केलाय मी। आता मी पोत्यासाठी 9 चिमट्या घेणार आहे। छोटे जे दिवे केले त्याच्यामध्ये वाती नाही लावल्या जात, त्याच्यामध्ये खीर घातली जाते आणि वाती लावण्यासाठी हे मोठे दिवे केले जातात। आणि जसं आपण मोदकाला वाफ देतो तसंच याला सुद्धा एक 10 मिनिटं वाफ द्यायची। हे थोडे लहान मोठे आहेत, ओळखायला यावे म्हणून मी थोडं याला 5 चिमट्या देते किंवा 4 दिल्या तरी चालतील, कारण थोडासा फरक आहे। मी दिव्याला वाफ देण्यासाठी पाणी गरम करून घेतलंय आणि चाळणीला तेल लावून त्याच्यात हे दिवे ठेवलेत आणि मी ह्याला आता 10 मिनिटं वाफ देणार आहे झाकण ठेवून। ही दोऱ्याची पूजा करण्यासाठी मी चौरंग घेतलाय आणि रांगोळी काढून घेतली आहे, त्याच्यावर मी तांदूळ ठेवलेत आणि त्याच्यावर मी हे दोरे ठेवलेत जे मी गाठी सोडून घेतल्या होत्या त्या, त्याच्यावर मी हा फुलारा ठेवणार आहे ज्या मी गाठी सोडल्या। नंतर याचं सगळं विसर्जन केलं जातं। फुलं लावते मी बाजूने। निरांजन लावायचं। हळद कुंकू घालून त्याची पूजा करायची। निरांजनालाही हळद कुंकू लावायचं। अक्षदा घालायचा आणि नंतर निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळायचं, म्हणजे निरांजनाने ओवाळायचं आणि नंतर अगरबत्ती दाखवायची। प्रथम मी निरांजनाने ओवाळते। एक प्रकारे आपण ही लक्ष्मीचीच पूजा करतो। नमस्कार करायचा आणि आता मी जी पानं मांडणार आहे आणि ते दिवे केले त्याचा सगळा नैवेद्य दाखवणार आहे। आता जी मी पूजा केली आहे त्या पूजेला आता मी ते दोरे आणि जो फुलारा होता त्याची मी पूजा केली आणि त्या पूजेला नैवेद्य दाखवण्यासाठी मी या भाज्या केल्या। त्यातल्या 3 भाज्या मी सगळ्या वेगळ्या केल्यात आणि 2 भाज्या मिक्स केल्यात, म्हणजे टोटल मी 16 भाज्या केल्यात। तांदळाची खीर केली आहे आणि हे दिवे केलेत आणि मी आता त्याचा नैवेद्य भरून दाखवणार आहे। मी पूजेसाठी हे सगळे पानावर भरून घेतलेत दिवे। मी ज्या 16 प्रकारच्या भाज्या केल्यात त्या सुद्धा ठेवल्यात, हे मोठे दिवे ठेवलेत। त्याच्यात मी तुपात साजूक तुपात भिजवून वाती घेतल्यात। या वाती घेताना सुद्धा मी हे 16 जोड घेतले। या छोट्या पानामध्ये मी 9 जोड घेतलेत आणि मी आता याची पूजा करणार आहे। सर्वात प्रथम मी हे दिवे लावते।
आणि नंतर दुधाने सपलग सोडायचा. तिन्ही पानांना मी एकदमच करते. नंतर पाण्याने करायचं. नमस्कार करायचा. आणि आता आपण जे हे मोठे दिवे लावले ते एका ताटात काढून घ्यायचे. या छोट्या दिव्यांवर मी खीर घातली आहे, या मोठ्या दिव्यांवर खीर घातली नाहीये. हे आपण खायचे नाही, इथे बाकीचं सगळा नैवेद्य खाल्ला तरी चालतो. आणि ह्या दिव्यांनी आपण जी पूजा केली आहे त्याला ओवाळायचं. आता मी इथेच ठेवते हे दिवे. आणि नंतर हे दिवे जे आपण इथे लावून ठेवले देवा पूजेच्या जवळ, ते नंतर संध्याकाळी आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये, म्हणजे जेवढे दिवे असतील 1-2 ते आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवायचे. आणि नंतर त्याचं विसर्जन करायचं. म्हणजे एक प्रकारे आपण ही लक्ष्मीचीच पूजा करतो. आणि इथे आपली ही जी पूजा आहे दोरे सोडणं, ही आता पूर्ण झालेली आहे. आपण अशी तांदळाची खीर केली आहे आणि हे तांदळाचे आपण दिवे केलेत, ते असे या खिरीत डीप करायचे आणि खायचे असे डीप करून. खूप छान लागतात एकदम. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.